रूपा आपल्या नवरा नामदेव आणि मुलगी संध्याबरोबर अजमेरमध्ये राहत होती नवऱ्याची नोकरीही बरी होती दोन खोल्यांचं स्वतःचं घरही होतं रूपाने संध्यालाही चांगल्या शाळेत घातलं होतं नामदेव सुद्धा रुपा आणि संध्याची खूप काळजी घ्यायचा सगळं काही छान चाललं होतं पण अचानक जणू काही रूपाच्या आनंदाला कोणाची तरी दृष्टच लागली नामदेवला मित्रांमुळे दारूची सवय लागली तो सतत मित्रांबरोबर काही ना काही बहाणा करून दारूची पार्टी करायला लागला नामदेव नशेत घरी यायचा एक दिवस तुम्ही तुम्ही यायला किती उशीर केलात रोज असं दारू पिऊन आलात तर ते तुमच्या तब्येतीसाठी चांगलं नाही मला उपदेश देऊ नको तू माझी डॉक्टर करायची गरज नाहीये कळलं र मी माझ्या मित्रांबरोबर जातोय हो। तुला काय त्रास होतोय का हा मी रोज पिऊन येईन तुला इथं राहायचं असेल तर राह नाही तर ही वाईट सवय वाढतच चालली होती रोज असं नशेत राहिल्यामुळे तो सकाळी झोपायचा त्याला नोकरीवरूनही काढून टाकलं होतं हळूहळू नामदेवने आपलं सगळं काही विकून टाकलं स्वतःचं राहतं घर देखील आणि तो रूपा आणि संध्याला घेऊन भाड्याच्या घरात राहू लागला रूपा सतत काळजीत असायची एक दिवस अरे संध्याच्या शाळेतून ही फीची नोटीस आलीये आता मी काय करू कुठून आणू हे फी चे पैसे आई भूक लागलीये काय खायला असेल तर दे ना थांब मी भाजीवाल्याकडून बटाटे घेऊन येते आणि तुला आलू पराठा करून देते आई तुझा आलू पराठा खूप मस्त असतो संध्या भाजी घ्यायला बाजारात जाते रस्त्यात जाताना ती विचार करू लागते की संध्याची फी कशी भरता येईल तेव्हाच तिच्या मैत्रिणीचा फोन येतो ती दुसऱ्या शहरात राहत असते मैत्रीण सारखी विचारते म्हणून रूपा तिला आपल्या सगळ्या अडचणी सांगते अलका अगं हाच विचार करतीये की संध्याची फी घरातला खर्च कसं होणार सगळं अगं तू काही घाबरू नकोस सगळं ठीक होईल आता तू कुठेस अगं संध्याला माझ्या हातचे आलू पराठे खायचे होते म्हणून मी बटाटे घ्यायला चालले तुझ्या आलू पराठ्यावरून आठवलं तू राजमा चावल किती छान बनवायचीस आठवतय का सगळे बोटच चाटत राहायचे तू राजमा चावल करून का नाही विकत तुला चार पैसेही मिळतील आणि तुझा घरातला खर्चही निघेल मैत्रिणीचं हे बोलणं रूपाने मनावर घेतलं तिचा आत्मविश्वास वाढला पण सुरुवात कशी करावी हे कळेना दुसऱ्या दिवशी तिने राजमा आणि चावल तयार केलं आणि पातेल्यात घेऊन घराजवळच्या रस्त्यावर तिथे विकायला बसली सगळा दिवस ती उन्हात बसून राहिली पण कोणीच तिचे राजमा चावल घेतले नाहीत संध्याकाळी ती घरी आली तिचे राजमा चावल तसेच शिल्लक राहिले ती घरी येऊन रडू लागली मी काय करू आता देवा मी एवढे प्रयत्न केले पण मला यश नाही मिळालं मला यश मिळू दे देवा आई जेव्हा मला परीक्षेत चांगले मार्क्स नाही मिळत तेव्हा तूच मला सांगतेस ना की अजून प्रयत्न कर मग तू पण अजून एक प्रयत्न कर आई माझ बाळ किती समजूतदार झालीये तू बरोबर म्हणतीयस मी मी उद्या अजून एकदा प्रयत्न करीन रुपा दुसऱ्या दिवशी पुन्हा राजमा चावल बनवते दुसऱ्या दिवशी ही एकही एक गिराईक येत नाही रूपा नाराज होते आज पण कोणी गिराईक आलं नाही मला बहुतेक हे काम बंद करावं लागेल तुमच्याकडे काही खायला मिळेल का इथल्या एरियामधली सगळी हॉटेल्स बंद झाली आहेत तुम्हाला इथे पाहिलं त्यामुळे मला वाटलं तुमच्याकडे काहीतरी खायला मिळेल हो हो हु, राजमा चावल आहेत माझ्याकडे भूक लागल्यावर तर सगळंच अमृत आहे एक प्लेट केवढ्याला आहे वीस रुपयाला वाह क्या बात है राजमा चावल तर खूपच स्वादिष्ट झालेत तुम्हाला याआधी मी इथे कधी पाहिलं नाही कारण मी खूप वेळा आलो इथे हो मी आत्ताच सुरू केले हे घ्या तुमचे वीस रुपये पूर्ण दिवस गेल्यानंतर रोपाची एकच प्लेट विकली गेली पण या एक प्लेटच्या मिळालेल्या पैशातून तिला हिम्मत मिळाली होती रुपा दुसऱ्या दिवशी राजमा चावल घेऊन बसलीच होती तर कालचा तो माणूस आज पुन्हा आला होता तुम्ही का मला काल मला काल तुमचे राजमा खूप आवडले होते म्हणून मी आज माझ्या मित्राला पण घेऊन आलोय तुम्ही आज दोन प्लेट मला द्या आता देते साहेब हळूहळू एकाचे दोन दोनाचे चार असं करत करत रुपाचे ग्राहक वाढत राहिले रुपा या पैशातून संध्याच्या शाळेची फी भरणार होती पण एक दिवस हे पेटीत काय ठेवतेय मी संध्याच्या शाळेच्या फी साठी ठेवलेत हे नका घेऊ हे बघ माझ पैसे ओढून दे। दे घेऊन जातो रुपा रडू लागते ती विचार करते अस तर हे रोज सगळे पैसे दारूत उडवतील मला संध्याच्या भविष्यासाठी पण पैसे जमवायला पाहिजेत हळूहळू रूपाचं काम वाढू लागतं ती एक जागा भाड्याने घेते आणि तिथे राजमा चावलची गाडी लावते दिवस असेच जात राहिले रूपाच्या आयुष्यात पंधरा वर्ष सरली पैशांच्या कमतरतेमुळे संध्याचं शिक्षण फक्त झालं ती पण आता आईच्या कामात मदत करायची रूपा कष्ट करून थकून गेली होती पण तिची एक जबाबदारी अजून वाचली होती ती म्हणजे संध्याचं लग्न एक दिवस रूपाची ती मैत्रीण घरी येते जी फोनवर रूपाशी बोलायची आज तुला इतक्या वर्षांनी भेटून माझ्या डोळ्यातलं पाणी राहीना माझी लाडकी मैत्रीण रुपा हे तुझे काय हाल करून घेतले तू गरिबी आता तुझ्या चेहऱ्यावर आलेली आहे या सुरकुत्यांमध्येही दिसतीये अगं तू बस अलका संध्याला भेट ही माझी मुलगी संध्या संध्या ही माझी मेरठ मधले मैत्रीण अलका अलका मावशी आई तुझी नेहमी आठवण काढते रूपा मी तुझ्याकडे एक खास कामासाठी आलीये एक चांगलं स्थळ आहे संध्या पण तिकडे आनंदात राहील अलका माझी ही जबाबदारी पार पडली तर मला सगळ्यात जास्त आनंद होईल बघ आहे मग मी मुलाकडच्यांशी बोलून घेते रूपाला खात्री वाटते की संध्याचं लग्न आता होईल एका गरीब मुलीचं लग्न करणं हे एका गरीब आईसाठी खूप मोठी गोष्ट आहे रुपाची मैत्रीण अलका हे लग्न ठरवते रूपाला संध्याच्या लग्नासाठी पैसे साठवायचे असतात म्हणून ती सकाळी लवकर उठून जास्त राजमा चावल बनवायला लागते सकाळपासून रात्री पर्यंत गाडीवर ती उभीच असायची एक दिवस तिला चक्कर येते आणि ती बिचारी खाली पडते संध्या जोरात उरडते आई आई डोळे उघड आपण लगेच डॉक्टरांकडे जाऊया आय सॉरी ते आता जिवंत नाहीत क्षमतेपेक्षा जास्त काम केले त्यांनी कमजोर झालेल्या शरीराला हे सहन झालं नाही त्यांचं बीपी वाढलं आणि त्यांना हार्ट अटॅक आला संध्याचं तर सगळं आयुष्यच जणू थांबलं तिची आई आता नव्हती ती ढसाढसा रडू लागते तेव्हाच नामदेव तिथे येतो तोही रूपा गेल्याचं बघून रडू लागतो संध्या त्याला म्हणते संध्या दिवसभर उदास होऊन बसायची नामदेव पण संध्याची काळजी करायचा तो कामही शोधायला जायचा पण त्याच्या वाईट सवयी सगळ्यांना माहीत असल्यामुळे कोणी त्याला काहीच काम देत नव्हतं एक दिवस अलका रूपाला भेटायला येते आणि रूपा गेल्याचं कळताच ती खूप दुःखी होते ती नामदेवला संध्याच्या स्थळाबद्दल सांगते हे बघा नामदेवची आता माझी मैत्रीण रूपा तर नाहीये पण संध्याच्या लग्नाची जबाबदारी आता तुम्हाला पार पाडायची मुलाकडच्या नामदेव विचार करू लागतो की त्याच्याकडे तर एकही एक पैसा नाहीये मग संध्याचं लग्न कसं करायचं तो रुपाची आठवण काढून रडू लागतो तेवढ्यात एक माणूस तिथे येतो नमस्कार माझं नाव मोहन शेठ मला रुपाताईंबद्दल कळालं खूपच वाईट वाटलं तुमचं काही काम होतं का रूपाकडे हो एक दिवस मी रुपाताईंच्या गाडीवर राजमा चावल खायला आलो होतो तेव्हा त्यांच्याशी बोललो होतो मी गरजू लोकांसाठी एक बँकेची योजना राबवतो रुपाताई पण माझ्याकडे पैसे साठवायच्या त्या जेव्हाही पैसे जमा करायला यायच्या तेव्हा मा म्हणायच्या माझी मुलगी संध्याच्या लग्नासाठी साठवतीये म्हणून आज तेच पैसे मी तुम्हाला द्यायला आलोय काही दिवसांपूर्वीच मला त्यांचा फोन आला होता की मुलीच्या लग्नासाठी ते पैसे लागतील म्हणून तेच द्यायला आलोय हे घ्या व्याजासकट सगळे मिळून साडेतीन लाख रुपये त्यांचे बँकेत जमा झालेत आज तेच पैसे घेऊन आलोय रुपा तू तु तु तुझी जबाबदारी कधीच विसरले नाहीस जाताना पण आपल्या मुलीच्या लग्नाची जबाबदाऱ्यासाठी तू हे पैसे ठेवलेस संध्या बाळा हे बघ तुझ्या आईने तुझ्या लग्नासाठी हे पैसे ठेवलेत हे साहेब घेऊन आलेत बघ संध्या पण हे सगळं बघून रडू लागते हे सगळे पैसे नामदेव संध्याच्या लग्नासाठी वापरतो आणि तिला खूप आनंदाने आशीर्वाद देऊन तिच्या सासरी पाठवतो <laughs> हॅलो मित्रांनो हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा आणि हो शेअर करायला पण विसरू नका अजून असेच मजेदार व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या घंटीला दाबा, बघत राहा बेस्ट बडीज